जिल्हा न्यायालय भरती प्रक्रिया 2018 जाहिरातीप्रमाणे जागा उपलब्ध केल्या होत्या. त्यापैकी 90,000 उमेदवारांना परीक्षा देण्यास परवानगी देण्यात आली, परंतु 3,00,000 पेक्षा अधिक उमेदवारांना अपात्र ठरविण्यात आले. त्यामुळे या प्रकरणाला स्थगिती देऊन उच्चस्तरीय समिती स्थापन करून चौकशी करण्यात यावी अशी मागणी घेऊन भारतीय विद्यार्थी मोर्चाने दाते कॉलेज चौक परिसरात जेलभरो आंदोलन केले. जिल्हा न्यायालय भरती प्रक्रियेतील स्टेनो लिपिक व हमाली शिपाई पदाकरिता जाहिरात 28 मार्च 2018 रोजी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार स्टेनो 1,013, लिपिक 4,738, शिपाई 3,117 अशा प्रकारे एकूण 8,921 पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. पदाकरिता शिपाई पदासाठी 7वी पास, लिपिक पदासाठी 12वी पास अथवा कोणत्याही विद्यापीठाची पदवी ग्राह्य धरण्यात येणार अशी शैक्षणिक पात्रता निर्धारित केली होती. त्यानुसार 8/5/2018 ते 12/5/2018 तारखेच्या दरम्यान पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. महाराष्ट्रातून 100,000 विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले. त्यानुसार पात्र उमेदवारांची पहिली यादी दिनांक 31/5/2018 रोजी प्रसिद्ध करण्यात आली व दुसरी यादी 16/6/2018 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. परंतु संबंधित पात्र यादी कोणत्याही निकषाच्या आधारावर प्रसिद्ध केली याचा खुलासा भरती प्रक्रिया अधिकाऱ्यांनी केला नाही. पदवी व पदव्युत्तर पदवी शैक्षणिक पात्रता असलेल्या काही उमेदवारांनी नावे प्रसिद्ध केलेल्या यादीत आलेली आहेत, तर काही उमेदवारांची नावे यादीत आलेलीच नाहीत. या भरती प्रक्रियेमध्ये जवळपास 80,000 ते 90,000 उमेदवारांना परीक्षेत बसण्याची संधी देण्यात आली, परंतु 3,00,000 पेक्षा अधिक उमेदवारांना का अपात्र करण्यात आले. त्यामुळे बेरोजगार तरुणांवर फार मोठा अन्याय होत आहे. तरी संबंधित भरती प्रक्रियेवर तात्काळ स्थगिती आणून घडलेल्या प्रकाराची उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या वतीने रविवारी दाते कॉलेज चौकात उभारलेल्या जेलभरो आंदोलनातून देण्यात आला.